मी निकिता वागदे, स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. आणखी एका दुचाकी चोरटा अटकेत, सलग दुचाकीसह 20,000 जप्त. कडमेश्वर पोलिसांची कारवाई. कडमेश्वरात गेल्या काही महिन्यापासून दुचाकी चोरांच्या घटनेत वाढ होत असल्याने विशेष पथकाच्या सहाय्याने मोहीम राबवून चनकापूर येथील चोरांना अटक करण्यात आले. बुधवारी पुन्हा एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. हरिहर गुरनुले असे या आरोपीचे नाव आहे. भानेगाव खापरखेड्यात अवतरले शिर्डीमय वातावरण. श्री साईबाबा पालखी सोहळा शोभायात्रेत जनसागर उधळला. भानेगाव येथील श्री साई मंदिर वर्धापन दिन सोहळा निमित्त भव्य पालखी सोहळा व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी पालखी सोहळा शोभायात्रेत हजारो संख्येत जनसागर उसळला होता. नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी कामाला लागा, मुकुल वासनिक यांचे व्याख्यान. नागपूर काँग्रेस कमिटीचा आढावा बैठक आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माननीय मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. संघटन उभे करण्यासाठी आपला जिल्हा कार्यकारींमध्ये जे पदाधिकारी वेळ देऊ शकत नाहीत त्या जागी 8 दिवसात नवीन पदाधिकारी नियुक्ती करून घ्यावी असे मुकुल वासनिक यांनी सांगितले. संत लहानुजी महाराज मंदिर येते सप्ताहाचे समापन. समाप्ती निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन. शोभायात्रेने दुमदुमले कडमेश्वर. मुलीचे ढोल ताशा पथक ठरले आकर्षण. अनेक भजन मंडळासह असंख्य भाविकांची उपस्थिती होती इथे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज, स्टारचा वार.